पंधरावा श्री गणेशाय नमः। नलगे करणे तीर्थाटन हट योगादिक साधन वेदाभ्यास शास्त्र ज्ञान मोक्ष साधन कारणे अंतरी स्वामी भक्ति जड़ता चारी पुरुषार्थ येती हाता पाप ताप दैन्य वार्ता तेथे काही न उरेची वर्तत असता संसारी स्वामी पद आठवी अंतरी तया तेया भवसागरी निश्चय तरीती समर्थ सर्व कामना पुरवन अंती दाविती सूरभवन जे नर करीती नामस्मरण ते मुक्त याच देही मंगळ वेळे ग्रामात राहत असता श्री समर्थ ग्रामवासी जन समस्त वेळा म्हणती तयाशी आपुली व्हावी प्रख्याती हे नसेची जयाच्या चित्ती स्वेच्छे वर्तन करीती काही न जाणती जनवार्ता कोणाशी भाषण न करीती कौनाचे गृहा न जाती दृष्टोत्तरे जन ताडीती तरी क्रोध नयेची शीतोष्णाची भीती नसेची ज्यांची या चित्ती सदा अरण्यात वसती एकांत स्थळी समर्थ सुख दुःख समान सदा तृप्त असे मन लोकवस्ती आणि वन दोन्ही जया सारखी परमेश्वर रूप यती ऐसे ज्यांच्या वाटे चित्ती ते करिता स्वामी भक्ती जन हासती तयाती त्यावेळी मंगळ वेड्यात बसाप्पा तेली राहत दारिद्र्य पिढीला बहुत दिनस्थिती तयाची बसाप्पा व्यवसाय करी पुरे न पडे त्या माजारी अठरा विशे दारिद्र्य घरी पोटा भाकरी मिळेना तो एके दिनी फिरत फिरत सहजवना माझी जात तो देखिले श्री समर्थ दिगंबर यतिराज कंटकश अह्य करोन तियेवर केले शयन ऐसे नवर देखोन लोटांगण घाली तसे अंतरी पटली खून यती ईश्वरांश पूर्ण म्हणूनी सुखे शयन कंटकशये वरी केले अष्टभावे दातोनी माथा ठेवी श्रीचरणी मने कृपा कटाक्षे करोनी दासाकडे पहावे स्वामी चरणांचा स्पर्श होता ज्ञानी आला तो तत्वता कर जोडोनी या सुत्तविता झाला बहुत प्रकारे सकल ब्रह्मांड नायका कृपा घना भक्त पालका पाप ताप दैन्य हारका विश्वपते जगद्गुरु पाहुनिया प्रेमळ भक्ती अंतरी संतोषले येते वरद हस्त ठेवीती तत्काळ मस्तकी तयाचे बसाप्पाचे श्रीचरणी मन जडले ते पासोनी राहू लागला निशिदिनी स्वामी सन्निध आनंदे जिकडे जातील समर्थ तिकडे आपणही जात ऐसे पाहुनी हसत कुटील जन तयाते वेड्याच्या नादी लागला संसार याने सोडिला घरदार विसरला वेळा झाला निश्चय मग बसाप्पाची कांता ऐकूनिया ऐशी वार्ता करी तसे आकांता मने घर बुडाले आधीच आम्ही निर्धन परी मोल मजुरी करोन करीत होतो उपजीवन आता काय करावे बसाप्पा येता गृहाशी दृष्टोत्तरे बोले त्याशी मने सोडिले संसाराशी वेड काय लागले परी बसाप्पाचे चित्त स्वामी चरणी आसक्त जनापवादा न भीत नसे चाड कोणाची ऐसे लोटले काही दिन काय झाले वर्तमान ते होनी सावधान चित्त देऊनी ऐकावे एके दिवशी आरण्यात बसाप्पा स्वामी सेवा करीत तव झाली असे रात घोर तम दाटले चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही मनी दोन प्रहर होता रजनी समर्थ उठोनी चालले पुढे जाता समर्थ बसाप्पा मागे चालत प्रवेशले घोर अरण्यात क्रूर श्वापदे ओरडती आधीच रात्र अंधारी
वृक्ष दाटले नाना करी, मार्ग न दिसे त्या माजारी, चरणी रुतती कंटक, परी बसप्पाचे चित्ती, न वाटे काही भीती, स्वामी चरणी जळली वृत्ती, देहभान नसेची तो समर्थ केले नवल, प्रगट झाले असंख्य ख्याल, भूभाग व्यापिला सकळ, तेजे अग्नी समान, पाद स्पर्श सर्पा झाला, बसप्पा भानावरी आला, अपरिमित देखिला, सर्प समूह चोईकडे वृक्ष शाखा अवलोकित, तो सर्पमय दिसत, मागे पुढे पाहत, तो दिसत सर्पमय, पाहोनिया ऐशी परी, भयभीत झाला अंतरी, तो तयाशी मधुर उत्तरी, समर्थ काय बोलले, भिऊ नको या समयी, जितुके पाहिजे तितुके घेई, न करी अनुमान काही, दैव तुझे उदेले, ऐसे बोलता समर्थ, बसप्पा भय सोडोनी त्वरित, करी घेओनी अंग वस्र, टाकीत एका सर्पावरी, गुंडाळोनी सर्प त्वरित, सत्वर उचलोनी घेत, तव सर्प झाले गुप्त, तेजही नष्ट झाले, तेथोनिया परतले, सत्वर ग्रामा माझी आले, बसप्पा सहित बैसले, समर्थ एका देऊळी, तेथे आपुली अंग वस्र, बसप्पा सोडोनी पाहत, तव त्यात सुवर्ण दिसत, सर्प गुप्त जाहला, ऐसे नवल देखोनी, चकित झाला अंतकरणी, माथा ठेवी स्वामी चरणी, प्रेमाश्रू नयनी वाहती, त्यासी बोलती यतीश्वर, घरी जावे त्वा सत्वर, सुखे करावा संसार, दारा पुत्रा पोषिजे, आनंदोनी मानसी, बसप्पा गेला गृहासी, वर्तमान सांगता कांतेशी, तेही अंतरी सुखावे, कृपा होता समर्थांची, वार्ता न उरेची दैन्याची, याविषयी ही बसप्पाची गोष्ट साक्ष देतसे, असो तो बसप्पा भक्त, संसार सुख उपभोगित, रात्रंदिन श्री स्वामी समर्थ, मंत्र जपे अत्यादरे, पाप ताप आणि दैन्य, ज्यांचे दर्शन दर्शने निरसोन, जाय ते पद रात्रंदिन, प्रेमे विष्णू शंकर ध्याती, पुढे कथा सुंदर, स्वामी सुतांचे चरित्र, मन करोनिया स्थिर, सादर होऊनी ऐकावे, इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, सदा भाविक परिसोत, पंचदशोध्याय गोड हा, श्री स्वामी चरणार्पणमस्तु, श्री रस्तु, शुभ भवंतु, समाप्त।